आणि सध्याची मोठी बातमी बीड मधून येते. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माटेगाव या ठिकाणी प्रेमयुगलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चकलांबा पोलिसांनी यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रक्रिया सुरू केली आहे. खरं तर गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील माटेगाव शिवारातील एका विहिरीमध्ये मंगळवारी दोन मृतदेह तरंगताना आढळून आले. दोन्ही मृतदेह विहिरीमध्ये तरंगताना दिसताच विहीर मालक सुधाकर चव्हाण यांनी याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. घटनेची माहिती कळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल ओसरमल यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आले, पंचनामा करण्यात आला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उमापूर या ठिकाणी उप आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. शुभन कापसे वय वर्ष 17 राहणार भाट अंतरवाली आणि कावेरी खंदारे वय वर्ष 16 राहणार पाथरवाला खुर्द हल्ली मुक्काम माटेगाव असे विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगलांची नावे आहेत. याबाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण न्यूज 15 मराठीचे गेवराई बीडचे प्रतिनिधी सोमनाथ मोटे यांच्याशी संवाद साधूया. मला सांगा सोमनाथ मोटे, गेवराई तालुक्यातील माटेगाव या ठिकाणी प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आणि यामध्ये अल्पवयीन वयातही ही मुलं असल्याचंही समजतंय. काय बाबतीत या बाबतीत सांगाल सविस्तर? नक्कीच. चकलांबा पोलीस स्टेशन अंतर्गत जे माटेगाव या शिवारामध्ये दोन तरुणांची, एक तरुण आणि एक तरुणीची आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून उघडकीस आली. मृत्युंजय सर, काय कारण असावं नेमकं या आत्महत्येचं, काय सांगता येईल याबाबत? संबंधित पोलीस स्टेशनचे जे काही सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत मारुती मुंडे यांच्याशी संपर्क केला असता मारुती मुंडे व अवसरमल हे घटनास्थळी गेले आणि त्यांना विचारणा केली असता त्या मुलीला मुलगा पाहायला येणार होता आणि जो काही आकाश नावाचा जो काही मुलगा आहे आणि ती मुलगी कावेरी हे दोघं एकत्र त्यांचं प्रेम प्रकरण होतं आणि त्यातूनच ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. मृत्युंजय सर, या व्यतिरिक्त तुम्हाला या बाबतीत काय आणखी सांगायचं का? संबंधित या प्रकरणामध्ये जे काही पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे आहेत यांनी या प्रकरणामध्ये जे काही यांच्या दोघांचा प्रेम प्रकरण होतो त्या मुलाला मुलगा पाहण्यासाठी येणार होती आणि ते 3 दिवसापासून गायब होते आणि गायब झाल्याच्या नंतर त्यांचा मृतदेह आढळून आला आणि घटनास्थळी चकलांबा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी गेले आणि त्यांचं शवविच्छेदन चालू आहे आणि अकस्मात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे असंच पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत्युंजय सर, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. सोमनाथ धन्यवाद.